ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। जिल्ह्यामध्ये थायरॉइड आजाराचे रुग्ण वाढत आहेत। हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून राज्यभर ओपीडी सुरू करण्यात येत आहे। या ओपीडीमध्ये रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया औषधोपचार दिले जाणार आहेत। थायरॉइडच्या विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी या अभियानाअंतर्गत दर गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत थायरॉइड ओपीडी क्रमांक 2 येथे रोगनिदान तपासण्या व उपचार मोफत करण्यात येणार आहेत। वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉक्टर अश्विनी जोशी, राजीव निवतकर, डॉक्टर दिलीप म्हैसेकर, डॉक्टर अजय चंदनवाले यांच्या संकल्पनेतून राज्यात 30 मार्चपासून मिशन थायरॉइड अभियान राबविण्यात येत आहे। यावेळी नोडल ऑफिसर थायरॉइड मिशन तथा प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर VN धडके, औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टर शुभलक्ष्मी जयस्वाल, डॉक्टर विद्या तिरणकर, डॉक्टर सुहास सरवदे, डॉक्टर सुनील हरंद्रालमठ, डॉक्टर कमलाकर माने, डॉक्टर अग्रजा चिटणीस, डॉक्टर शुभांगी धडके, डॉक्टर अनिता MS, डॉक्टर वैभव लादे, डॉक्टर विजय इंगळे, डॉक्टर प्रसाद कोरुलकर, डॉक्टर शुक्लधन रोडे यांच्यासह निवासी डॉक्टर, औषध वैद्यकशास्त्र विभाग, नर्सिंग स्टाफ तसेच वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक, सर्व लिपिक वर्ग व सर्व स्वच्छता निरीक्षक व वर्ग 4 कर्मचारी उपस्थित होते। इथपर्यंत शेवट त्या रोगाचा आजाराचं बळावण्याची शक्यता असते। ह्या सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मला वाटते आपण सर्व इथं आज पेशंट कोणी नाही, आज सगळे हेल्थ केअर वर्कर आहेत जे आपल्या रुग्णालयात काम करतात आणि त्यांची जबाबदारी फार मोठी आहे। आता आपल्याला एकजुटीनं आणि सर्वांनी मिळून हे काय फक्त थायरॉइडचं म्हणजे काही धडके सरांचा दिलेला कार्यक्रम नाहीये, हा कार्यक्रम सर्वांचा आहे। हे अभियान सर्वांनी राबवायचं, मग ते क्लास करू असो क्लास होणार असो, सर्वांनी मिळून हे थायरॉइडचं मिशन चालू आहे। तुम्हाला जर गळ्याला गाठ असेल किंवा मी सांगितले लक्षणं गळ्याच्या गाठी वगैरे जरी तुम्हाला वाटत असतील असं वाटतं आपल्याला की खूप अशक्तपणा आहे, ते काम करावं वाटत नाही, कसं करावं वाटतंय, किंवा मी सांगितलं आवाज घोगरा झालाय, किंवा काही गर्भपात होत आहे, किंवा काही लोकांना आता थरथरी येते, तर अशा सर्व प्रकारची लक्षणं ही कदाचित थायरॉइड जी आहेत का याची तपासणी करून घेण्यासाठी हे अभियान राज्यभर आपण राबवत आहोत।